शिरूरमध्ये आढळल्या पाटलांच्या प्रचारासाठी अजित पवारांची सभा पार पडली, तर या सभेत अजित पवारांनी शरद पवारांवर टीका केली आहे. काकांनी सांगितलं म्हणून मी पहाटे शपथ घेतली असं म्हणत त्यांनी शब्दाचा पक्का असल्याचं ठणकावलं. अमोल कोल्हेंवर देखील त्यांनी निशाणा साधला. अमोल कोल्हे 2019 नंतर काही दिवसातच मला येऊन भेटले आणि मला माझ्या अभिनय क्षेत्राला वेळ देता येत नाही म्हणाले. मी समजावून सांगितलं आणि राजीनामा देण्यापासून थांबवल्याचं त्यांनी म्हटलं. सर्वांचे महायुतीचे शिरूर लोकसभा मतदारसंघाचे अधिकृत उमेदवार शिवाजीराव आढळराव पाटील, देवेंद्रजी शहा, विष्णू काका हिंगे पाटील, बाळासाहेब बेंडे पाटील, शरद बुट्टे पाटील, सगळे पाटील पाटील पाटील. चव्हाण साहेबांनी 67 ला संधी दिली, परंतु इतिहास असा सांगतो 78 ला साहेबांनी चव्हाण साहेबांना सोडलं. मग जे मला विचारतात किंवा माझा विचार करतात, पहिला ह्या वयात दादांनी सोडायला नको होतं राव साहेबांना. अरे पण साहेबांनी पण 67-11 वर्षातच चव्हाण साहेबांना सोडलं. चव्हाण साहेब म्हणत होते अरे असं करू नका करू नका, फोन घेतला नाही, लोक माझ्या सांगती पुस्तकात आहे. मी तरी 30-35 वर्ष साथ दिली. मी म्हटलं साहेब आता बघू द्या, आता बघू द्या, आता बघू द्या. पण साहेब म्हणायचे नाही, मी सांगतो तसंच. कधीतरी आम्हालाही वाटतं ना बघावं. मालिकेमध्ये जे रात्री शूटिंग चालतं ते शूटिंग कोण करणार? तुमच्याकडे पाणी बघायचं, तुमचे प्रश्न सोडवायचे, तुमचा अडचणीचं काही कामं करायची का आमचं शूटिंग करायचं? आमचं पहिलं ध्येय शूटिंग करणे, आमचं दुसरं ध्येय चित्रपटामध्ये काम करणे, नंतरचं ध्येय वेळ पडली तर पैशाकरता नथुराम गोडसेंची भूमिका करणे, सगळं आम्ही करतो. एकदम विरोधाभास, एकदम छत्रपती शिवाजी महाराज, स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजीराजे, आणि तिथून एकदम ज्याने महात्मा गांधींचा खून केला त्या गोडसेंची भूमिका काय करायचं? अरे पैसे करता तुम्ही कुठलीही भूमिका करणार.